मित्रो, लुलकी होकायंत्राचा वापर करून सर्वेक्षण करत असताना आपल्याकडून कळत न कळत चुका होण्याची शक्यता असते. या चुका वेगवेगळ्या कारणासाठी होऊ शकतात आणि त्या चुका कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात आणि या होऊ नयेत म्हणून कोणत्या प्रकारची सावधानता बाळगावी याबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. मी डॉक्टर एम एस रोसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले, आणि आपण या भागात पाहत आहोत लोलकी होकायंत्राचा वापर करून सर्वेक्षण करत असताना होणाऱ्या संभाव्य चुका आणि या चुका होऊ नयेत म्हणून बाळगावीची सावधानता. मित्रो, सर्वेक्षण करणं हे एक शास्त्र आहे, त्याचबरोबर ही एक कला देखील आहे. सर्वेक्षण करत असताना यंत्र आणि माणूस यांच्यामध्ये संबंध येतो, त्याचबरोबर नैसर्गिक घटकांमध्ये देखील संबंध येत असतो. यामुळं अनेक घटकांच्या संबंधातून काही चुका होण्याची शक्यता असते आणि या चुका शक्यतो होऊ नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं आणि या चुका टाळ्या पाहिजे असतात. सर्वेक्षण करत असताना अशा पद्धतीनं चुका होऊ नयेत म्हणून आपल्याला त्या सर्वेक्षण यंत्राबद्दल, सर्वेक्षणाच्या पद्धतीबद्दल आणि सर्वेक्षणाच्या क्षेत्राबद्दल परिपूर्ण स्वरूपाची माहिती असणं आवश्यक असतं. सर्वेक्षणामधील सर्व घटकांच्या ज्ञानाचा योग्य पद्धतीनं वापर केला तर सर्वेक्षण करत असताना चुका होण्याची शक्यता कमी असते. लोलकी होकायंत्राचा वापर करून सर्वेक्षण करत असताना सर्वेक्षकाकडून काही चुका होण्याची शक्यता असते आणि या चुका शक्यतो तीन कारणामुळे होतात आणि ही कारणं आणि चुकांचं स्वरूप आपण या भागामध्ये बघणार आहोत. लोलकी होकायंत्राचा वापर करून सर्वेक्षकाकडून सर्वेक्षण करत असताना महत्वाच्या तीन कारणासाठी चुका होण्याची शक्यता असते. यामध्ये उपकरणातील दोषामुळे होणाऱ्या चुका, होकायंत्र हाताळण्यातील कौशल्याअभावी होणाऱ्या चुका आणि बाह्य कारकामुळे होणाऱ्या चुका अशी ही तीन कारणं आहेत. या तीन प्रमुख घटकांमुळे सर्वेक्षण करत असताना अनेक प्रकारच्या चुका निर्माण होऊ शकतात. या चुकांचं स्वरूप वेगळं असू शकतं आणि त्याची तीव्रता देखील वेगळी असू शकते. लोलकी होकायंत्र सर्वेक्षणामध्ये होत असणाऱ्या या तीन घटकांमुळे होणाऱ्या चुकापैकी पहिला घटक म्हणजे उपकरणातील दोषामुळे होणाऱ्या चुका. सर्वेक्षण करत असताना सर्वेक्षणासाठी वापरले जात असणाऱ्या उपकरणामध्ये काही अंशी दोष असण्याची शक्यता असते, त्यामुळं काही चुका निर्माण होतात आणि या चुका कोणत्या प्रकारच्या आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. सर्वेक्षणासाठी वापरल्या जात असणाऱ्या लोलकी होकायंत्राच्या निर्मितीमध्ये काही अंशी दोष असण्याची शक्यता असते किंवा काही अंशी तांत्रिक बिघाड झालेला असू शकतो, त्यामुळं काही चुका होण्याची शक्यता असते. या लोलकी होकायंत्रामध्ये वापरली गेलेली चुंबक सूची आहे ती बऱ्याच वेळा पूर्णपणे सरळ नसते, हाही एक त्यातले दोष असू शकतो. त्यानंतर दुसरी चूक म्हणजे आस वाकलेला असणं, म्हणजे या होकायंत्रामधील जो आस आहे तो कललेला असणं किंवा वाकलेला असणं, यामुळे देखील चूक तयार होऊ शकते. तिसरी महत्वाची चूक होऊ शकते ती म्हणजे चुंबक सूचीमधले चुंबकत्व कमी होणं किंवा पूर्णपणे नष्ट होणं, या कारणासाठी देखील चूक होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर चौथी चूक असू शकते ती म्हणजे या चुंबक सूची ज्या आसावरती तरंगत आहे तो आस बोतड झालेला असणं. त्याचबरोबर पाचवी चूक म्हणजे सूची पतनामुळे चुंबक सूचीची हालचाल क्षितिज पातळीत न होणं किंवा व्यवस्थित न होणं. बऱ्याच वेळा सर्वेक्षण करत असताना पाहण्याची फट आणि वेदण्याची फट पूर्णपणे उभी न केल्यामुळे देखील काही अंशी चुका होऊ शकतात, यामुळे नोंदी चुकू शकतात किंवा वेदनं चुकीचं होऊ शकतं आणि घेतलेल्या नोंदी चुकीच्या होऊ शकतात. लोलकी होकायंत्रामध्ये असणारी चुंबक सूची आणि त्याच्या भोवताली असणारी वर्तुळाकार कडे काही वेळेस क्षितिज समांतर पातळीमध्ये स्थिरावत नाही, त्यामुळं नोंदी चुकीच्या घेतल्या जाऊ शकतात. लोलकी होकायंत्राची वेदण्याची फट, पाहण्याची फट आणि या वर्तुळाचा केंद्रभाग तिन्ही एका सरळ रेषेत असणं गरजेचं असतं. काही वेळेस हे नसल्यामुळं काही प्रॉब्लेम्स किंवा काही समस्या निर्माण होतात, तर काही वेळेस वेदनेच्या फटीला असणारा दोरा किंवा केस सैल झालेला असल्यामुळं देखील दिघांश घेताना नोंदी चुकीच्या घेतल्या जाऊ शकतात. सर्वेक्षण करत असताना सर्वेक्षणासाठी वापरलं जात असणारं उपकरण, हाताळण्याचं कौशल्य आणि सर्वेक्षणामध्ये वापरली जात असणारी सर्वेक्षणाची पद्धती या दोन्ही गोष्टी आत्मसात करणं गरजेचं असतं.
यामुळे होणाऱ्या चुका कमी टाळता येऊ शकतात. होकायंत्र हाताळण्यातील कौशल्याअभावी काही चुका होऊ शकतात. यामध्ये होकायंत्राची स्थानपणता व्यवस्थित न करणं, होकायंत्राची डबी स्थान असंपातळीत न आणणं, समोरच्या स्थानावरील आरेखन दंड नीट न वेदणं, वाचन घेण्यात निष्काळजीपणा दाखवणं, त्याचबरोबर चुकीच्या नोंदी करणं यासारख्या चुका होण्याची शक्यता असते. काही वेळेस होकायंत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नसताना, त्याचबरोबर होकायंत्र हाताळण्याचं चांगल्या पद्धतीचं कौशल्य असताना देखील बाह्य घटकांच्या प्रभावामुळे चुका होण्याची शक्यता असते. अशा चुका कोणत्या प्रकारच्या असू शकतात आणि त्या कशा टाळता येऊ शकतात हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. काही वेळेस वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असतात. वातावरण ढगाळ झालेलं असतं, त्यामुळे या वातावरणामध्ये चुंबकीय बदल झालेले जाणवतात आणि याचा परिणाम लोलकीय होकायंत्रातील चुंबक सूचीवरती आणि दिशा दर्शवण्यावरती होत असतो. त्यामुळं अशी चूक ढगाळ वातावरणामध्ये होण्याची शक्यता असते. पृथ्वीच्या भोवताली पृथ्वीचं स्वतःच असं चुंबकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये काही अंशी बदल होत राहतात आणि यामुळे चुंबक सूची आपल्या मूळ दिशेपासून थोड्याफार फरकानं उत्तर दिशा बदलू शकते किंवा डायव्हर्ट होऊ शकते. त्यामुळं चुंबक सूचीनं दाखवलेल्या उत्तर दिशेमध्ये जर बदल होत असेल तर चुंबक सूचीनं दाखवलेले कोनात्मक अंतर देखील बदललं जाऊ शकतं. त्यामुळं अशा चुका होण्याची देखील शक्यता असते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये होत असणाऱ्या बदलाचा परिणाम या चुंबक सूचीवर देखील होत असतो. त्यामुळे चुंबकीय उचलन होत असतं आणि याचा प्रभाव लोलकीय होकायंत्र सर्वेक्षणामध्ये जाणवू शकतो. लोलकीय होकायंत्रातील चुंबक सूची कोणत्याही स्थानिक कारणामुळे आकर्षित होऊ शकते. त्यामध्ये आपल्या जवळ असणाऱ्या धातूच्या वस्तूमुळे किंवा स्थानिक ठिकाणी असणाऱ्या आकर्षणामुळे ही चुंबक सूची आकर्षितली जाऊ शकते आणि आपल्या मूळ दिशेपासून ती डायव्हर्ट होऊ शकते किंवा बदलली जाऊ शकते. त्यामुळं अशा वेळेस मिळणाऱ्या नोंदी ह्या चुकीच्या असू शकतात. मित्र, लोलकीय होकायंत्रामध्ये असणाऱ्या तांत्रिक दोषामुळे निर्माण होणाऱ्या चुका, त्याचबरोबर हे लोलकीय होकायंत्र हाताळण्यातील कौशल्याच्या अभावी होणाऱ्या चुका आणि बाह्य घटकांच्या प्रभावामुळे होणाऱ्या चुका आपण पाहिल्या. यानंतर अशा पद्धतीच्या चुका होऊ नयेत म्हणून आपण कोणत्या प्रकारची सावधानता बाळगणं गरजेचं आहे याबद्दल माहिती घेणं तितकंच महत्वाचं आहे. सर्वेक्षण करत असताना योग्य ती काळजी घेऊन त्याचबरोबर योग्य ती कार्यवाही करून आपल्याला पुढील पद्धतीनं सर्वेक्षणातील चुका कमी करता येऊ शकतात. सर्वेक्षण करत असताना एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या रेषेला अडथळा निर्माण होत असेल आणि त्या भागाचा दिगांश आपल्याला घेता येत नसेल तर त्या अशा वेळेस त्या मूळ रेषेला समांतर अशा स्वरूपाची दुसरी रेषा ओढावी आणि तिचा दिगांश घ्यावा. लोलकीय होकायंत्रामध्ये चुंबक सूची स्थिर झाल्यानंतर देखील त्या भागावरती काही अंशी घर्षण असण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने घर्षण नाहीस करण्यासाठी आपल्याला या होकायंत्रावर जरा टिचकी मारणं गरजेचं ठरत. काही वेळेस लोलकी होकायंत्राच्या काचेवरती विद्युत भार तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुंबक सूची या काचेला चिटकू शकते आणि अशा वेळेस त्या काचेचा विद्युत भार कमी करणं गरजेचं असतं. त्यासाठी त्या काचेला ओलसर बोटाचा स्पर्श करून आपण ती काच पुसून घेतली तर तो विद्युत भार नाहीसा होतो आणि मग योग्य दिशेनं चुंबक सूची स्थिर राहू शकते. चुंबक सूचीची हालचाल थांबवून ती स्थिर करण्यासाठी वापरण्यात येत असलेली कळ आहे ती हळूवारपणे वापरात आणावी जेणेकरून त्याच्या मूळ नैसर्गिक उत्तर दिशेमध्ये ही चुंबक सूची स्थिर राहू जाऊ शकेल. होकायंत्र सर्वेक्षणामध्ये वापरली जात असणारी सर्वेक्षण पद्धती योग्य पद्धतीने वापरली पाहिजे. यामध्ये होकायंत्राची स्थानापणता, समतलन यासारख्या गोष्टी यथासंग पद्धतीनं करणं गरजेचे असतात. सर्वेक्षण करत असताना नेहमी चुंबक सूचीच्या उत्तर टोकाचं वाचन घ्यावं, ते चुंबक सूचीच्या दिशेमध्येच घ्यावं म्हणजे वस्तुस्थल भेदाची चूक राहण्याची शक्यता असणार नाही. सर्वेक्षण करत असताना महत्वाच्या रेषांच्या बाबतीत प्रत्येक स्थानावरती दोन वेळा वाचन घ्यावी. पहिलं वाचन घेतल्यानंतर चुंबक सूची नकळत हलवावी आणि ती परत स्थिर झाल्यानंतर दुसरं वाचन घ्यावं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणाचे दिगांश अचूक पद्धतीनं मिळू शकते. सर्वेक्षण करत असताना बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी स्थानिक आकर्षण असण्याची शक्यता असते. असे स्थानिक आकर्षण शोधून काढण्यासाठी
प्रत्येक रेषेचा अग्रदिगांश आणि प्रतिदिगांश यांचं वाचन करणं गरजेचं असतं. सर्वेक्षण करत असताना दिगांशाचे वाचन योग्य त्या दिशेनेच करणं गरजेचं असतं. यामुळेच आपल्याला योग्य अशा दिगांशाच्या नोंदी मिळू शकतात. सर्वेक्षण करत असताना सर्वेक्षकांनी आपल्या जवळच्या अनेक प्रकारच्या धातूच्या वस्तू बाजूला ठेवल्या पाहिजे. यामध्ये साकळे असेल, बाण, किल्ल्या यासारख्या स्थानिक आकर्षण निर्माण करू शकणाऱ्या वस्तू या होकायंत्रापासून दूर ठेवल्या पाहिजेत. चुंबक सूचीचा असणारा आस हा नेहमी अनुकुचितदार असला पाहिजे. त्यासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. आस बोतड झाला की चुंबक सूचीची चंचलता कमी होते आणि त्यामुळे घेतलेली वाचनही विश्वासार्ह ठरत नाहीत. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. हा भाग आपल्याला समजला असेलच. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा व सोबत असलेले बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपणास नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील.